नंदुरबार शहरात सध्या वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून भर रस्त्यावर हातलारी तथा दुकानदार रस्त्यावर दुकान लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे वाहतुकीसह पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आज शहर वाहतूक शाखेकडून भर रस्त्यावर वाहने उभे करणारे, रस्त्यावर हातलारी लावणारे तसेच रस्त्यावर दुकान ठाटणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. नंदुरबार शहरातील मंगळ बाजार, घी बाजार, शास्त्री मार्केट, सुभाष चौक, अमृत चौक या परिसरात नंदुरबार शहर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र ऍक्ट 122/177 प्रमाणे 27 केसेस करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 102/117 प्रमाणे 27 केसेस करण्यात आल्या आहेत. नंदुरबार शहरातील मंगळ बाजार, घी बाजार, शास्त्री मार्केट, सुभाष चौक, अमृत चौक या परिसरात दुकानदार रस्त्यावर दुकाने लावत असून हातलारी लावणारे देखील भर रस्त्यात लॉरी लावत असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक तानाजी बहिरम, संजय डांगे व वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी सदर कारवाई केली आहे. ही कारवाई तात्पुरता स्वरूपात नसून कायमस्वरूपी अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे जर रस्त्यावर कोणीही दुकान थाटल्या किंवा भर रस्त्यावर हातलॉरी उभी केली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे शहर वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे. नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने देखील याकडे लक्ष देऊन अशा प्रकारे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी, जेणेकरून वाहतुकीसारख्या समस्या सोडवण्यास मदत होईल असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.